नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई उपाध्यक्ष निकेतन पाटील यांचा वाढदिवस नुकताच साधेपणाने साजरा करण्यात आला। ऐरोली सेक्टर 9 मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री स्वामी समर्थ भक्तांनी निकेतन पाटील यांच्यावर पुष्पांजलीचा वर्षाव करून त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांची निकेतन पाटील यांनी भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला। दिवा गावातील चायना गार्डनमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी भाजपचे वैभव नाईक, राजेश मडवी, सुदर्शन जिरंगे, कैलास सोकाळे, अनिल नागते तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या।
निकेतन हा माझा मित्र नाही माझा भाऊ आहे. लहान असल्यापासूनच बघतो. त्याला पहिल्या वेळ मी तिकीट दिलं महापौरांच्या विरोधात. फार लहान होता त्यांनी लढत पण तशीच दिली. माझ्याकडनं शुभेच्छा वाढदिवसाच्या त्याला माझ्यांना शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी माझ्यांना शुभेच्छा त्यांना. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकेतन असू दे, राजेश मडवी असू दे, आमचे सुदर्शन जिगरे साहेब असू दे, हा जो पॅनल पडणार आहे भविष्यामध्ये, तर मला असं वाटतंय माझी इच्छा आहे की हा पॅनल पूर्ण माझ्या माध्यमातून लढावं त्यांनी. आणि माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा. आणि ही दिवाळी त्यांच्यासाठी भरभराटी जावं. आणि पुढची दिवाळीमध्ये हे सगळं नगरसेवक या वॉर्डाचे असेल माझी हीच दिवाळीची त्यांनी प्रार्थना. सर, आता निर्बंध शिथिल झालेले आहेत, नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा कशा प्रकारे द्या किंवा त्यांना कोणत्या प्रकारे आवाहन करा? लहानपणापासून आम्ही फटाकडे फोडूनच दिवाळी मनवतो. आणि मला असं वाटतं लहान आत्ताची जी जनरेशन आहे ती जास्त लहान पोरं मोबाईल टी व्ही लॅपटॉपमध्ये असतात. त्यांनी बाहेर जाऊन फटाकडे फोडावे आणि दिवाळी मनसोक्त मनवावी. मी ॲडव्होकेट कृष्णप्रिया निकेतन पाटील सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांना मी सांगू इच्छिते की दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांनी, कोरोना अजून गेलेला नाही आहे तर सगळ्यांनी आपलं व्यवस्थित मास्क घालणे, सॅनिटाईज करणे या गोष्टी न विसरता पाळावे आणि दिवाळी साजरा करावे. फटाक्यांबद्दल मी बोलणार येईन की प्रदूषण तर आहेच, पण छोट्या मुलांनी स्पेशली हे लक्षात घ्यावे की आपण गॅसचे पाईपलाईन असतात जे गटारात कोणकोण कधी कधी फटाके लावतात, आजूबाजूच्या परिसरात लावतात, तर हे सगळं जे आहे हे सगळं नियमितचं पालन करून सगळ्यांनी दिवाळी साजरा करावं, एकमेकींकडे म्हणजे लक्ष द्यावं आणि सेफ दिवाळी ह्यासाठी सगळ्यांनी पुढे म्हणजे पुढच्या दिवाळी पण आपण व्यवस्थित साजरा करण्यात यावं अशा हिशोबाने सगळ्यांनी हा सण साजरा करावा. निकेतन पाटलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पुढील वर्ष त्यांचं आयुष्य आरोग्य व भरभराटीचे राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. निकेतन पाटील याच्याबद्दल सांगताना नक्कीच मला त्यांच्या वडिलांची आठवण आज येते की सन्माननीय नरेश पाटील हे या दिव्या गावातील भूमिपत्र जे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या कास धरून खरा समाजसेवेचा वारसा त्यांनी या दिव्या गावामध्ये आणला. आणि दिव्या गावामध्ये समाजकार्य करत असताना संपूर्ण बेलापूर पट्टी किंबहुना त्याच्याही बाहेर साहेबांबरोबर राहत असताना तोच वारसा आज निकेतन पाटील आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चालवत आहेत. आज दिवा गावातील किंबहुना ऐरोलीतील सेक्टर 10 असो किंवा इतर प्रभाग असो, कुठल्याही प्रभागातील व्यक्तीचा नागरिकांचा त्यांना कधी फोन आला समस्या असेल तर निकेतन पाटील यांनी कधी त्यांच्या डायरीमध्ये ना हा शब्द आलेला नाही. आणि असाच वडिलांचा वारसा उचलत आजही ते तळागाळापर्यंत पोचत समाजकार्य करत आहे. आणि अशा या समाजसेवी समाजभावी या जीवन कार्य हातात घेतलेल्या निकेतन पाटलाला पुनश्चा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. निकेतन पाटलाला पुनश्चा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज माझी दिवसाची सुरुवातच मी आपले नवी मुंबईचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना भेटून, तसेच आपले प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब व माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांना भेटून आज मी माझ्या वाढदिवसाची सुरुवात केली. तसेच माझ्या वाढदिवसाला आज आपले नवी मुंबईचे युवकांचे गळ्यातले ताईच वैभवजी नाईक साहेब हे माझ्या वाढदिवसाला उपस्थित होते. तसेच आज मी आपल्या सेक्टर 10 येथील स्वामी समर्थाच्या मठामध्ये एक हिंदू पद्धतीने वाढदिवस माझा साजरा केला. तिकडे सर्व लोकांनी माझं औक्षण केलं. त्यासाठी म्हणजे त्यांचं खरोखर मनापासून आभार मानू तेवढं कमी आहे. आणि नेहमी मी सर्वांचं ऋणी सर्वप्रथम मी नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की 2-3 वर्ष झालेले आहेत सर्व लॉकडाऊनमध्ये लोकं घरीच होते. लोक आता एकदम आनंदाने त्यांना फेस्टिवल साजरा करायचा आहे. लोकांनी यावेळेस बिंदास सण साजरा करावा, फटाके फोडावेत. फक्त लहान मुलांना फक्त त्यांच्या जवळ कोणी फटाके फोडू म्हणजे त्यांची काही हानी झाली नाही पाहिजे असं फक्त भान ठेवावं. मात्र सण हा जास्तीत जास्त दिवे लावा,
फटाके फोडा जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करा, फक्त लहान मुलांची लोकांनी काळजी घ्यावी हेच मला मनापासून। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा।